आनंदी ताई चला पटकन आपण दोघी मिळून स्वयंपाक करू नंतर मी अभ्यासाला बसते. अहो मी आत्ता प्रसाद दादांना सांगेन ना वृंदाताई, मी सांगेन तुमच्या बायकोला स्वयंपाक करायचा होता. वृंदाताई असं काय करताय? बघा आनंदीताई, तुम्ही या घरात काम करायला नाही घरपण वाढवायला आल्यात. बरं मला सांगा घरपणचा अर्थ काय होतो? घरातला एक अविभाज्य भाग होणं. हो वृंदाताई, मी तोच प्रयत्न करते आणि आत्ता माझ्या घरातल्या माणसाला अभ्यासाची गरज आहे. हे बघा कारण काही असो पण तुम्ही घरातलं काम करणं बरोबर नाहीच आहे. हो त्यात काय वाट आहे वृंदाताई, एकदा तुमची परीक्षा होऊ द्या, आपण दोघे एकत्र काम करूया, त्यामुळे कुठं तुमचा हा हे घ्या अभ्यासाला बसा तुम्ही, कारण तुम्हाला माहितीये तुम्ही अभ्यास करताना ना एकदम असे एकदम झाक दिसता. आनंदीताई अहो, खरंच मी मागच्या जन्मी खूप पुण्य केलं असेल म्हणून तुम्ही आणि वीरदादा माझ्या आयुष्यात आला. काही नाहीये अभ्यास करा, मी आले. वीर तुला उशीर होईल, तू पुढे निघ. खरंच उशीर तर होतोय पण एक काम कर ना, तू आणि पंढरी माझ्या बरोबर चला, शर्मिष्ठाला लक्ष्मीकांत घेऊन येईल. कशाला उगाच, परत वेगळी रिक्षा करावी लागणार नाही का, परत पैसे खर्च होणार, तिला इथेच राहू देणार, नाहीतर ती तिकडे काय कामाची नाही का हॉटेलवर. अहो तुम्ही अजून गेलाच नाही. अगं प्रसाद शर्मिष्ठासाठी थांबलाय. आनंदी एक काम करतेस, जरा बघतेस तिचं होत आलंय का नाही ते. हां